गेमला विचारलं डान्स येतं का तर नाही म्हणल्या आणि आता स्टेज आकाश स्टेज हलवून टाकला वहिनी. तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल तर सन्माननीय प्रतीक भैया शिंगारे आणि प्रतीक भैया मित्र परिवार त्याचप्रमाणे शिवशंभू नवरात्री उत्सव पांडेश्वर यांच्यासाठी हात वरती करून टाळ्या वाजवा. बघा आयुष्य परत नाहीये माणसाला आणि आत्ता गेलेला क्षण तुमच्याकडे करोडो रुपये असतील तरी वापस आणून दाखवा आणू शकत नाही. त्याच्यामुळे जो मिळतोय आपल्याला आनंद तो घ्यायचा. तुम्ही कोण मला सांगा आयुष्यात कोण सुखी आहे तुमच्यापैकी कोण सुखी आहे आनंदी कोण आहे? जगात आनंदी कोणीच नाहीये. आनंद फक्त काही क्षणिक असतो पण दुःख आपल्यासोबत आयुष्यभर असतं. जो आपल्याला क्षण आनंदासाठी मिळतोय त्याचा आनंद घ्यायचा. म्हणजे समोर कोण आहे पाठीमागे कोण आहे काय म्हणेल अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. कोण कोणाला खाऊ घालत नाही सगळं शेवटी आपल्यालाच करायला लागतं. पण आपण म्हणतो की ते चार माणसं काय म्हणतील एक दोन तीन चार ते चार आम्हीच आहेत आम्ही काही म्हणत नाही तुम्ही बिंदास एन्जॉय करा. या वहिनीसाठी जोरात टाळ्या. या वहिनींना डबल स्टॅम्प द्यायचा तुम्ही फायनलमध्ये बघा. चला तिकडे बसा. हां चला रेडी तुम्ही वहिनी तुम्ही पाठीमागे थांबू नका तसं तुम्ही इथं मध्ये थांबा इथं थांबा या इथं इथे आणि खाली बसा तुम्ही. हां डबल स्टँड नाही वरतीच बसो. या गणेश म्युझिक टेन्शन घेऊ नका तुमचा प्रॉब्लेम काय लागला. Yeah.
तुम्ही, पण एवढा चांगला नाही केला की तुम्हाला फायनलला घेत आहे. यांना डबल स्टॅम्प देऊ नका फक्त तिकडे बसवा. चला गणेश पुढचं गाणं. लाईट गेलेली असेल, घरात टीव्ही बंद असेल, भाऊंना टेन्शन आलं, टेन्शन फ्री व्हायचं, मोबाईलवर गाणं लावायचं, सॉफ्टवेअर बसायचं, चल पोसू एंटरटेनमेंट घरीच. पण वहिनी तर डान्स आवडला असेल तर जोरात कळावा. मग गणलंय तुम्हाला हो लढवता का आमदार की जवळ आली नको का जोरात टाळ्या वहिनींसाठी. चला सगळीला सेमीफायनलला घ्यायचंय. आणि तुम्ही सगळ्या इथल्याच गावातल्या आहात का? म्हणजे आपलं जे गाव आहे पांडेश्वरच्या सगळ्या आहात का? तुम्हाला मतदान आहे का? आता आमदार की आली माहिती आहे ना, मग कोणाला मतदान करणार? कोणाला? यांचं नाव सुप्रिया आहे का? कन्फ्युज होऊ नका तुम्ही. यांना मतदान करणार? वहिनी इकडे या. आता तुम्ही उभं राहणार नाही, मग तुम्ही कुणाला मतदान करायला सांगणार? आमदारकीला मतदान कुणाला करायला सांगणार सगळ्यांना? साहेबांना. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या भागाचे कार्यसम्राट आमदार, लोकप्रिय आमदार संजयजी जगताप साहेब यांना सगळ्यांनी मतदान करायचंय. आपलं कुटुंब, आपली जबाबदारी आता आमदारकी जवळ आली आहे आणि आपल्या भागामधला सर्वांगीण विकास त्यांच्याकडून झालेला आहे, त्याच्यामुळे आमदारकीला त्यांना कोणी विसरायचं नक्की ना. ज्यांचं मतदान आहे त्यांनी, जर तुम्ही मतदान करणार असाल तर दोन्ही हातवरती करून टाळ्या वाजवा. हा धन्यवाद वहिनी. पुढच्या वेळेस, पुढच्या 25 वर्षाला तुम्ही उभ्या राहा, तुम्हाला लय मतदान आहे भाऊ. घ्या मनावर बघा, करा आमदार राव त्या. चल रेडी? हा गणेश. Thank you.
आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला, कसा लुकू लुकू बघतोय चांगला होय नी। अगं बया, मी कॉन्फिडन्स यावा म्हणून शेजारी असतो, कॉन्फिडन्स जावा म्हणून नाही। चला तिकडे बसा म्हणजे गणेश काय प्रॉब्लेम नाही, लाव लाव करून टाळ्या वाजवा टाळ्या तुम्ही। हा ए डान्स गणेश म्युझिक तुम्ही जर टाळ्या वाजवल्या तर मी फायनल ला घेणार, नाही तर नाही घेणार, तुमच्यावरती आहे। चला रेडी गणेश।
सेमीसाठी आवडला ना डान्स, सेमी फायनल लागेल. चला हा गणेश म्युझिक.
लंबलं पडाल तरी माझ्याच माग माग जरा टाळ्या वाजाव घेण्यासाठी. डान्स आवडला असेल तर सेमी फायनल घेतो घेऊ ना सेमी फायनल बया. त्यांनी नाही म्हणलं असतं मारलं असतं काय त्याला. माझ्या गावातले थोडी आहेत. तुमचं गाव कुठलं आहे? हे माझं गाव नाही प्रतीक माझ्या बहिणीचं मुलगा आहे त्या दोन बसलेल्या माझ्या मावशी आहेत. अरे बया बया तुमचं गाव कुठलं तुमचं गाव कुठलं मग? माझं माहेर कुंभारगाव आहे. आणि सासर? सासर जळकेवाडी. कुठं राहतो? पेटलं बया पेटलं जळकेवाडी चालल्या वहिनी. मी तरी म्हणलं वहिनी एवढा स्टेज कसा पेटवायला जळकेवाडी नीत आल्या म्हणून दिलं पेटून वहिनी नीतवी काय नाही वहिनी तुम्ही चांगलं खेळताय आणि गेम्स आहेत ना त्याच्यामध्ये पार्सलिटी अजिबात नाही त्यामुळे तुम्ही खेळलेल्या जिंकू शकता. बसा जोरात टाळ्या वहिनींसाठी. Yeah, guys.
सेम आहे फायनलला. चला वहिनी लांब लांब वाटाण्याचा हा लाव लाव म्हणत लाव. काळजी करू नका, तुम्ही 15 मिनिटं सांगितले, 10 मिनिटातच संपवतो. जोरात टाळ्या वाजव सरांसाठी. आणि खालून जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मला मेसेज पाठवला की काही परिवारातल्या आता तुम्ही पाहुणे आहेत ना, तर त्या नाही शिकल्या तरी चालतील, तुमच्या पद्धतीनेच गेम घ्या. एकदा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सांगितले हो, ऐका की बाया, मी काय सांगतोय, तुम्ही उशीरा आलात. कार्यक्रमाच्या अगोदरच सांगितलं,
कार्यक्रमातील नियम आणि अटी कलाकारावरती अवलंबून असतील. त्याच्यामध्ये प्रेक्षक, स्पर्धक किंवा आयोजक हस्तक्षेप करणार नाहीत. त्या जरी जिंकल्या तर गेम खेळूनच, न खेळता जिंकता येणार नाही, काळजी करू नका. चल रेडी वहिनी, इकडे या तुम्ही. हां चल रेडी गणेश. मुलांचा मुळे आम्हाला आनंद मिळाला. क्या बात आहे, एकदा जोरदार आयोजकांसाठी झाला पाहिजे.
खास करून प्रतीक भैया शिंदगार यांच्यासाठी हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. त्यांनी तुमच्या आयुष्यात काहीतरी क्षण सुखाचे देण्याचा प्रयत्न केला आणि आज ते सक्सेस झालेले. त्याकडे जोरात टाळ्या. या बहिणींचं उत्तर ऐकलं तुम्ही, आनंदी आनंद. यालाच आनंद म्हणतात. आयुष्यात कुणी सुखी नाहीये. जो आनंद आपल्या ज्या क्षणाला मिळतोय त्या क्षणाला तुम्ही नाहीयेत. तुम्ही नाहीयेत आयुष्यात सुखी. मी हाय काय नाहीयेत तुम्ही सुखी. सगळे दुखी आहेत. फक्त मिळालेला आनंद आपलाय तो आपलासा करायचा आणि बिंदास एन्जॉय करायचा. या वेळी गणी तुझ्या मनाने काय लावायचं ते लाव. म्युझिक तुझ्या मनाने लाव. त्यांचं ऐकून माझा डान्स आवडला असेल मी कसे फायनल जाणार नाही. माझ्यासाठी हात वरती करून टाळ्या वाजवा. बघा भैया रक्ताचं पाणी होते असे लोक. चला ज्यांना स्टॅम्प नाही त्यांनी मध्ये येऊन बसा. ज्यांना स्टॅम्प आहे ना त्यांनी मध्ये. ज्यांना नाही त्यांनी जागा